ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर. नमस्कार, मी वैष्णवी. ॲग्रोवन अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात काही ताज्या अपडेट्स. उद्योग क्षेत्रात ज्याप्रमाणे ईज फॉर डुईंग बिझनेस अंतर्गत प्रकल्पांना वेगानं मंजुरी दिली जाते, त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रस्तावांना बँकांनी तातडीनं एक खिडकी योजनेअंतर्गत मंजुरी देऊन वाढीव पतपुरवठ्याद्वारे शेती आणि शेतकऱ्याला सक्षम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची 151 बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत मंजुरी देण्यात आलेल्या पत आराखड्यात कृषी क्षेत्रासाठीचं उद्दिष्ट 118,720 रुपये असून यामध्ये पीक कर्जासाठीचं उद्दिष्ट 60,860 रुपयांचं आहे. तसंच गाव विकासाचा विचार करताना पत पुरवठ्याच्या ज्या बाबी असतील त्यांना सहकार्य करण्याची भूमिका बँकांनी घ्यावी, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणालेत. सोने आणि चांदीमधल्या घसरणीला शुक्रवारी ब्रेक लागलाय. शुक्रवारी मल्टी कमोडिटी बाजारात सोन्याचा भाव 80 रुपयांनी वाढलाय, तर चांदीमध्ये 400 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये 83 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा भाव 49,281 रुपये झालाय. सोबतच 1 किलो चांदीच्या भावात 412 रुपयांची वाढ होऊन 72,411 रुपये झालाय. गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार शुक्रवारी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,890 रुपये, दिल्लीत 52,310 रुपये, चेन्नईत 50,620 रुपये आणि कोलकात्यात 50,910 रुपये झालाय. दरम्यान जागतिक कमोडिटी बाजारात सोन्याचा भाव $1,900 गेलाय. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार गुरुवारी सोन्याचा भाव 48,750 रुपये आणि चांदीचा भाव 71,224 रुपये असा होता. राज्यात मान्सूनबरोबरच कृषी विभागातला गुणवत्ता नियंत्रण विभागही आता सक्रिय झाला आहे. या विभागानं राज्यभरात धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास 6,10,69,000 रुपयांचं बनावट बियाणं जप्त करण्यात आले असून राज्य गुणवत्ता नियंत्रक सुनील बोरकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. राज्यात अनेक कंपन्या या छुप्या पद्धतीनं HTBT बियाणे विक्री करतात. या तणनाशक बियाण्यांमुळे निंदणी आणि खुरपणीचा खर्च ही वाचतो, त्यामुळे शेतकरी छुप्या पद्धतीनं याची खरेदी करतो. या बियाण्यांची सर्वाधिक 2,270 पाकिटं गडचिरोलीत तर 1,600 पाकिटं चंद्रपुरात जप्त करण्यात आली आहेत. तसंच अजूनही बोगस बियाण्यांचा शोध घेण्यात येतोय. आतापर्यंत राज्यात 19 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती बोरकरांनी दिली आहे. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे लिंबाचा मुख्य हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून जातोय. यंदासुद्धा तोडणीसाठी लागणारा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांवर लिंब फेकून देण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन लावल्यानं बाजारपेठा बंद झाल्या, लिंबाला मागणीच मिळाली नाही. सुरुवातीला हिरव्या लिंबाला बऱ्यापैकी दर मिळाले. सध्या हिरव्या तसंच पिकलेल्या लिंबापासून तोडणीचाही खर्च निघेनासा झालाय. हिरव्या लिंबाची 15 किलोची गोणी 90 ते 120 रुपयांना तर पिकलेल्या लिंबाची गोणी अवघी 40 ते 50 रुपयांना व्यापारी मागतायत. मजुरांना एक गोणी तोडण्यासाठी 50 रुपये द्यावे लागतात, तर ग्रेडिंगचा खर्च 10 रुपये, वाहतूक 20 रुपये आणि अडत खर्च 90 रुपयांवर जातो. खर्च आणि मिळणारं उत्पन्न हे बरोबरी न आलंय, यामुळे शेतकरी पिकलेली लिंब अक्षरशः फेकून देतात. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल 7/12 उपक्रमाबाबत महसूल विभागाशी करार करणाऱ्या बँकांची संख्या आता 51 झाली आहे. डिजिटल 7/12 उपक्रमातून मुख्यत्वे शेतकरी वर्गाला पीक कर्ज वितरणात सुलभता यावी या उद्देशानं बँकांसोबत महसूल विभागानं चांगला समन्वय ठेवला आहे. फेरफार आणि खाते उतारे बँकांना ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी महसूल विभागानं सुरू केलेलं बँक पोर्टल आता लोकप्रिय होत आहे. राज्यात सध्या वेगवेगळ्या बँकांच्या 6,500+ जास्त शाखांना या उपक्रमाचा फायदा होतोय. शासनाशी करार झालेल्या बँका आता डिजिटल स्वाक्षरीत 7/12 उतारे, खाते उतारे आणि फेरफार माहिती ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून घेत आहेत. या बँकांनी शेतकऱ्यांशी संबंधित आतापर्यंत 6,90,000 कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून घेतली आहेत. यासोबतच आजच्या ॲग्रोवन अपडेटमध्ये इथेच थांबूया. अधिक अपडेटसाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.